महापालिकेने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केलेल्या पाच जणांच्या निवडी बेकायदेशीर असून या नियुक्त्यांमध्ये निकषांचं पालन झालेलं नसल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत करण्यात आलाय नगरचे सामाजिक कार्यकर्ते शेख शाकीर भाई यांनीही याचिका दाखल केली असून खंडपीठानं राज्याच्या प्रधान सचिवांसह मनपाचे महापौर आयुक्त नवे स्वीकृत नगरसेवक असे मिळून नऊ जणांना नोटिसा काढल्यात याची सुनावणी जुलै रोजी होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी शासनाच्या निकषानुसार मनपाने पाचही स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी केला नसल्याचा दावा याचिकाकर्ते शेख यांनी केलाय महाराष्ट्र महानगरपालिका नियम दोन हजार बारा चे नियम चार क ते चार छ नुसार पालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान असणारी व्यक्ती नामनिर्देशित पालिका सदस्याच्या पदासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित केली जाण्यास पात्र आहे वैद्यकीय व्यवसायी तज्ञ सनदी लेखा परीक्षक अभियांत्रिकी पदवीधारक अभिवक्ता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यात गुंतलेल्या अशासकीय संघटनेचे पदाधिकारी यांची नियुक्ती नामनिर्देशित सदस्य म्हणून करता येईल असं या निकषात स्पष्ट केलं गेलंय विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आपलं कर्तव्य या पार पाडण्यात दिरंगाई केल्यानं त्यांचे मनपा सदस्यत्व पदावरून अपात्र ठरवण्याची मागणी केली होती राज्य सरकारकडून या प्रकरणात गंभीर दखल घेतली जात नसल्यानं अखेर शेख यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे पण नियमबाह्य झालेल्या या नियुक्त्या रद्द करून दोषींवर कारवाई करण्याकडं शासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं अखेर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली खंडपीठानं या प्रकरणी राज्याच्या प्रधान सचिवांसह मनपा आयुक्त मनपाचे नगरसचिव महापौर तसेच स्वीकृत नगरसेवक शेळके आढाव शेटिया कातोरे आणि आंधळे यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत तेरा जुलैपर्यंत ते सादर करण्याची मुदत आहे प्रतिनिधी वैभव